सूर्यनारायण गोपला असल्याने वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाच्या तडाक्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने अशात कानावर रसवंती गृहावरील घुंगराचा आवाज पडला की थंडगार उसाचा रस पिण्यासाठी प्रवासी व नागरिकांची पावले आपोआप रसवंती गृहाकडे वळू लागली आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळा ऋतूचे असतात. या चार महिन्यात सूर्याची उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते. सध्या तर एप्रिल महिन्यात उष्णतेचे 38 ते 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. अशा या उष्मामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी थंडगार शीतपेयांना खूप मागणी असते. यामध्ये जास्त करून ऊसाचा रस व नारळ पाणीही पिले जाते. लिंबू आलेयुक्त ऊसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम होते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढून माणसाला फ्रेश आणि ताजेतवाने करीत असतो. वर्षानुवर्ष भारतीयांच्या आवडीचे असणारे हे पेय आजही लोक मोठ्या आवडीने पित असतात. या रसवंती गृहाचे वैशिष्ट्य म्हणजे घुंगराचा मधुर आवाज. रसवंतीच्या चाकांना लावलेला घुंगराचा मधुर आवाजाने जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. दूरवरून येणारा आवाज ओळखूनच आता रस पिऊया असे ठरवत रसवंती गृहाकडे मोर्चा वळवतो. विविध कंपन्यांचे शीतपेय हे शरीराला हानी पोहोचवणारे असतात, त्यामुळे सध्या अनेक लोक या शीतपेयांपासून दूर राहत आहेत. तसेच या शीतपेयातील वजन वाढण्याचाही धोका असल्याने आरोग्याबाबत चोखंदळ असलेली आजची तरुणाई या पेयांना नापसंती दर्शवत आहे. आमची तुसाचा रस खूप छान भेटतो, त्यात लिंबू, पायनॅपल हे सगळं वापरतो. लोक आवडीने आमच्या इथं ऊसाचा रस पिण्यासाठी येतात. ऊसाच्या रसाने कावीळ वगैरे काही होत नाही. ऊसाचा रस हा शरीरासाठी खूप छान आहे. तर भारतीय लिंबू सरबत आणि ऊसाचा ताजा रसाला अधिक पसंती दाखवत आहेत. ब्युरो रिपोर्ट, सहज समाचार.